नॉट आपलं कसल्याचं वेळ गाव पहिल्यापासून शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर होतं. म्हणजे ही मराठी शाळा जी आहे या मराठी शाळेमध्ये एरपासून लोक शिकायला येत होते त्यावेळेस, आणि एक शिक्षणाची पंढरी या भागात म्हटलं तरी हरकत नाही. आणि मी तर असं म्हणतो, मी नवोदयचा विद्यार्थी आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त नवोदयला विद्यार्थी आपल्या गावातून आहे. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत एवढं अग्रेसर आहोत. मामांच्या कृपेनं आपल्या गावात हायस्कूलही झालेलं आहे, आणि प्रत्येक वेळेस आपल्यावर अन्याय होतो की हायस्कूल एवढं चांगलं आहे, परिसर चांगला आहे. कधी एडशीला केंद्र असतं, कधी डोकीला केंद्र असतं, आणि आजकाल वाहनामुळे बराच त्रास होतो. ते अवॉइड करण्यासाठी आणि ज्यावेळेस आपण लोक म्हणजे विद्यार्थी संख्येचाही विचार करतो, डोकीला ऑलरेडी दोन केंद्र आहेत. जे काही 35 विद्यार्थी आहेत ते दुसऱ्या केंद्राला अटॅच होऊ शकतात, आणि राहिलेले जे 200 वरती आपल्या गावातील विद्यार्थी आहेत ते याच गावातल्या केंद्रावरती परीक्षा देऊ शकतात, आणि हे सगळ्याच दृष्टीनं चांगलं आहे. त्यामुळे शासनाने याचा नक्कीच विचार करावा अशी मी मागणी करतो. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस प्रशासनाचंही म्हणणं बरोबर आहे की मायनरला आंदोलनात सहभागी केलं तर त्यावर केसेस होऊ शकत नाही, ही त्यांची अडचण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.